शरद पवारांनी अदाणींची अप्रत्यक्षपणे पाठळाखण करतानाच दुसरीकडे जे पी सी स्थापन करण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टाची समिती जास्त योग्य असल्याचं म्हटलं होतं पण राहुल गांधींसह विरोधी पक्ष वारंवार अदानी प्रकरण जे पी सीकडे सोपवण्यात यावं याची मागणी आहेत खरंच अशा प्रकरणाचा सोक्ष कडून लावला जाऊ शकतो का जे पी सी खरंच किती उपयुक्त ठरते की जे पी सी बिनकामाची आहे मुळात जेपीसी म्हणजे काय हाच विषय आज आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी माधवी देसाई मुंबई तकच्या न्यूज लाईनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीलाच आपण पाहूया जेपीसी म्हणजे काय जेपीसी म्हणजेच जॉईंट पार्लमेंटरी समिती मराठीमध्ये याला संयुक्त संसदीय समिती असं म्हटलं जातं लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षीय नेत्यांची मिळून जेपीसी बनवण्यात येते या समितीमध्ये लोकसभेचे सदस्य हे राज्यसभेच्या सदस्यांपेक्षा दुप्पट असतात म्हणजेच समितीमध्ये राज्यसभेच्या पाच सदस्यांचा समावेश असेल तर लोकसभेचे दहा सदस्य असतात संसदेमध्ये ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असतं त्यांचे जास्त सदस्य जे पी सी मध्ये असतात आता प्रश्न निर्माण होतो की जे पी सी कधी तयार केली जाते आणि जे पी सी कडून कशी चौकशी केली जाते जेव्हा एखादं मोठं भ्रष्टाचाराचं किंवा गैरव्यवहाराचं प्रकरण समोर येतं आणि जे पी सी मार्फत चौकशीची मागणी होते तेव्हा सरकार आणि विरोधकांच्या संमतीनं जे पी सी गठीत होते संबंधित व्यक्तीला जे पी सी समोर प्रत्यक्षात बोलावून त्या व्यक्तीकडून लेखी किंवा तोंडी स्वरूपामध्ये उत्तर मागण्याचा अधिकार जे पी सीला असतो तसंच या समितीसमोर उपस्थित न राहिल्यास तो संसदेचा अपमान समजला जातो जेपीसी संबंधित संस्थेकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्र ही मागू शकते जे पी कडून प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल संसदेमध्ये मांडला जातो आता मुख्य प्रश्नावर येऊयात आतापर्यंत आपल्या देशामध्ये कुठल्या प्रकरणामध्ये जे पी स्थापना करण्यात आली आहे आणि या जे पी सीच्या अहवालातून नेमकं काय साध्य झालंय यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून देशात सगळ्यात आधी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये बोफोर्स घोटाळ्या प्रकरणात काँग्रेसच्या बी शंकरानंदांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी स्थापन करण्यात आली जेपीसीतल्या काँग्रेस नेत्यांनी सरकारला क्लीन चिट दिली आणि अण्णा द्रमुक आणि इतर पक्षांनी घोटाळा झाल्याचं म्हटलं मात्र जेपीसीतून काहीही निष्पन्न झालं नाही या प्रकरणानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकार पडलं हर्षद मेहता शेअर मार्केट घोटाळा प्रकरणी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये काँग्रेसचे रामनिवास मिर्धा यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा जे पी सी स्थापन झाली मात्र या समितीच्या शिफारसी पूर्णपणे स्वीकारण्यात आल्या नाहीत केतन पारेख शेअर मार्केट घोटाळ्यामध्ये दोन हजार एक मध्ये तिसरी जे पी सी अस्तित्वात आली या समितीनं स्टॉक मार्केट रेग्युलेशनबाबत अनेक शिफारसी केल्या पण त्या शिफारसींचीही अंमलबजावणी झाली नाही दोन हजार तीन मध्ये कोल्ड ड्रिंक्समध्ये कीटकनाशक असल्याच्या प्रकरणी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी गठित गठीत करण्यात आली या समितीनं पेयांमध्ये कीटकनाशके असल्याचा अहवाल दिला मात्र याबाबत पुढे काहीच कारवाई झाली नाही दोन हजार अकराच्या टू जी स्पेक्टम घोटाळ्यामध्ये मनमोहन सिंग सरकारवर आरोप झाले होते या प्रकरणी तयार झालेल्या जेपीसीनं पी मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांना क्लीन चिट दिली मात्र यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला यानंतर दोन हजार तेरामध्ये व्ही आय पीच्या वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला या प्रकरणीही जे पी सी तयार झाली या सीनं तीन महिन्यामध्ये अहवाल सादर केला होता या सगळ्या महत्वाच्या प्रकरणामध्ये जे पी सीनं अहवाल दिला मात्र यापैकी बहुतांश प्रकरणात काही साध्य झालं नाही आता अदाणी प्रकरणावरून विरोधकांकडून पुन्हा जे पी सीची मागणी होती आहे मात्र खरंच जे पी सीच्या माध्यमातून काही ठोस कारवाई होते का हा प्रश्न अबाधितच राहतो तुम्हाला याविषयी काय वाटतं जे पी बाबत कुणाची भूमिका योग्य राहुल गांधी की शरद पवार तुमची मतं कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद